पुण्यामध्ये खरं तर आज मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती, पण भर दुपारी आयोजित केलेल्या या सभेला कोणी आलंच नाही. सभेच्या सगळ्या ज्या खुर्च्या होत्या त्या रिकाम्याच होत्या. मुख्यमंत्र्यांची सभा भर दुपारी 2 वाजता न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड इथं आयोजित करण्यात आली होती, पण सभेला कोणीही आलं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आल्या पावलीच परतले आणि त्यामुळे ही सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या 7 सभा आहेत. नाशिक आहे, मुंबई आहे आणि पुण्यातही आम्ही ही ठेवली होती. आम्ही जेव्हा संपर्क केला तेव्हा 3:30 सभा सुरू होईल, पण नाशिक आणि मुंबईतल्या सभेत वेळेवर जाणं आवश्यक असल्यामुळे, कारण नंतर लँडिंग होणार नाही, चर्चा करून त्यांनी असं सांगितलं की मी आता ह्या सभेत बोलत नाही, कारण एका ह्या सभेत बोललो तर माझ्या पुढच्या सगळ्या सभा मुंबईसकट रद्द करावी लागतील, म्हणून आपण सभा करा. आम्हाला आज अपेक्षा होती की वेगवेगळ्या वॉर्डातनं कार्यकर्ते इथे मिरवणुकीने येतील, पण आता शेवटचे 2 दिवस राहिले असल्यामुळे अनेक उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या प्रभागामध्ये आहेत. आपण बघतोय, कारण दिलेलं आहे पालकमंत्री गिरीश बापट यांनी की मुख्यमंत्र्यांच्या पुढे सभा आहेत आणि त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, पण गर्दी कमी होती आणि त्यामुळेच मुख्यमंत्री सभेला आले नाहीत. हे कारण जे आहे त्याचीच खूप जास्त चर्चा सुरू आहे. आणि यानंतर बातमी बघणार आहोत राज ठाकरे यांच्याबद्दलची. आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात आज मनसे